नमस्कार मित्रांनो, वीडियो आवडला तो वीडियोला लाइक आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये पिल्लू बॅचलर हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। वडील आणि मुलगा याच्यातील संघर्ष, प्रेम कथा आणि त्याला असलेला विनोदाची फोडणीतून पिल्लू बॅचलर हा सिनेमा प्रेक्षकांच्या पुरेपूर हसवणूक करणार आहे। दमदार तारकाज असलेला या सिनेमाचा ट्रेलर नुसता प्रदर्शित झालेला आहे। आता हा सिनेमा 15 डिसेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। वर्षा पाटील, सुनील फडताले, अभिजीत देशपांडे यांनी पिल्लू बॅचलर चित्रपटाची निर्मिती केली आहे। अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन तानाजी घाडगे यांनी केलेले आहे। बस्ता भरड असे उत्तम चित्रपट तानाजी घाडगे यांनी यापूर्वी दिलेले आहे। मंगेश कांगणे यांनी गीत लेखन, चिरान महेश यांनी संगीत दिग्दर्शन, सूर्या मिश्रा यांनी छायांकन केले आहे। आनंद कामत यांनी संकलनाची जबाबदारी निभावलेली आहे। पिल्लू बॅचलर या सिनेमात पार्थव भारेराव, सायली संजीवनी, अक्षया देवधर, शिवाली परब, शशांक शेडे, डॉक्टर मोहन आगाशे, भरत गणेश पुरे, किशोर चोगले असे उत्तम कलाकार या चित्रपटात आहे। वडील आणि मुलगा याच्यातील संघर्षाची गोष्ट पिल्लू बॅचलर या सिनेमात दाखवण्यात आलेली आहे। मात्र प्रेम कथा त्याला हलका विनोदाचा तडका असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे, त्यामुळे हा सिनेमा पुरेपूर मनोरंजन करणारा ठरणार आहे। पिल्लू बॅचलर नावाप्रमाणेच उत्सुकता निर्माण केलेली आहे, त्यामुळे मनसुक्त हसवणुकीसाठी प्रेक्षकांना केवळ 15 डिसेंबर पर्यंत वाट पाहावी लागणार आहे। मराठी मनोरंजन सृष्टी वेगवेगळे प्रयोग होत आहे। विविध विषयावर भाष्य करणारे वेगवेगळ्या धाटीचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। ऐतिहासिक, रोमॅन्टिक, विनोदी असे विविध सिनेप्रकारच्या यात समावेश आहे। या सिनेमाचे प्रेक्षकांना उत्सुकता आहे। आता पिल्लू बॅचलर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झालेला आहे। तगडी तारकास असलेला हा सिनेमा प्रेक्षकांची पसंतीत उचलेल। पार्थव भालेराव, सायली संजीवनी, अक्षय देवधर पासून डॉक्टर मोहन आकाशेपर्यंत अनेक कलाकार या सिनेमासोबत जोडले गेलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये पिल्लू बॅचलर हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। वडील आणि मुलगा याच्यातील संघर्ष, प्रेम कथा आणि त्याला असलेल्या विनोदाची फोडणीतून पिल्लू बॅचलर हा सिनेमा प्रेक्षकांच्या पुरेपूर हसवणूक करणार आहे। दमदार तारकाज असलेला या सिनेमाचा ट्रेलर नुसता प्रदर्शित झालेला आहे। आता हा सिनेमा 15 डिसेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। वर्षा पाटील, सुनील फडताले, अभिजीत देशपांडे यांनी पिल्लू बॅचलर चित्रपटाची निर्मिती केली आहे। अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन तानाजी घाडगे यांनी केलेले आहे। बस्ता भरड असे उत्तम चित्रपट तानाजी घाडगे यांनी यापूर्वी दिलेले आहे। मंगेश कांगणे यांनी गीत लेखन, चिरान महेश यांनी संगीत दिग्दर्शन, सूर्या मिश्रा यांनी छायांकन केले आहे। आनंद कामत यांनी संकलनाची जबाबदारी निभावलेली आहे। पिल्लू बॅचलर या सिनेमात पार्थव भारेराव, सायली संजीवनी, अक्षया देवधर, शिवाली परब, शशांक शेडे, डॉक्टर मोहन आगाशे, भरत गणेश पुरे, किशोर चोगले असे उत्तम कलाकार या चित्रपटात आहे। वडील आणि मुलगा याच्यातील संघर्षाची गोष्ट पिल्लू बॅचलर या सिनेमात दाखवण्यात आलेली आहे। मात्र प्रेम कथा त्याला हलका विनोदाचा तडका असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे, त्यामुळे हा सिनेमा पुरेपूर मनोरंजन करणारा ठरणार आहे। पिल्लू बॅचलर नावाप्रमाणेच उत्सुकता निर्माण केलेली आहे, त्यामुळे मनसुक्त हसवणुकीसाठी प्रेक्षकांना केवळ 15 डिसेंबर पर्यंत वाट पाहावी लागणार आहे। मराठी मनोरंजन सृष्टी वेगवेगळे प्रयोग होत आहे। विविध विषयावर भाष्य करणारे वेगवेगळ्या धाटीचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। ऐतिहासिक, रोमॅन्टिक, विनोदी असे विविध सिनेप्रकारच्या यात समावेश आहे। या सिनेमाचे प्रेक्षकांना उत्सुकता आहे। आता पिल्लू बॅचलर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झालेला आहे। तगडी तारकास असलेला हा सिनेमा प्रेक्षकांची पसंतीत उचलेल। पार्थव भालेराव, सायली संजीवनी, अक्षय देवधर पासून
डॉक्टर मोहन आकाशेपर्यंत अनेक कलाकार या सिनेमा सोबत जोडले गेलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये पिल्लू बॅचलर हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। वडील आणि मुलगा याच्यातील संघर्ष, प्रेम कथा आणि त्याला असलेल्या विनोदाची फोडणीतून पिल्लू बॅचलर हा सिनेमा प्रेक्षकांच्या पुरेपूर हसवणूक करणार आहे। दमदार तारकाज असलेला या सिनेमाचा ट्रेलर नुसता प्रदर्शित झालेला आहे। आता हा सिनेमा 15 डिसेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। वर्षा पाटील, सुनील फडताले, अभिजीत देशपांडे यांनी पिल्लू बॅचलर चित्रपटाची निर्मिती केली आहे। अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन तानाजी घाडगे यांनी केलेले आहे। बस्ता भरड असे उत्तम चित्रपट तानाजी घाडगे यांनी यापूर्वी दिलेले आहे। मंगेश कांगणे यांनी गीत लेखन, चिरान महेश यांनी संगीत दिग्दर्शन, सूर्या मिश्रा यांनी छायांकन केले आहे। आनंद कामत यांनी संकलनाची जबाबदारी निभावलेली आहे। पिल्लू बॅचलर या सिनेमात पार्थव भालेराव, सायली संजीवनी, अक्षया देवधर, शिवाली परब, शशांक शेडे, डॉक्टर मोहन आगाशे, भरत गणेशपुरे, किशोर चोगले असे उत्तम कलाकार या चित्रपटात आहे। वडील आणि मुलगा याच्यातील संघर्षाची गोष्ट पिल्लू बॅचलर या सिनेमात दाखवण्यात आलेली आहे। मात्र प्रेमकथा त्याला हलका विनोदाचा तडका असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे, त्यामुळे हा सिनेमा पुरेपूर मनोरंजन करणारा ठरणार आहे। पिल्लू बॅचलर नावाप्रमाणेच उत्सुकता निर्माण केलेली आहे, त्यामुळे मनसुक्त हसवणुकीसाठी प्रेक्षकांना केवळ 15 डिसेंबर पर्यंत वाट पाहावी लागणार आहे। मराठी मनोरंजन सृष्टीत वेगवेगळे प्रयोग होत आहे। विविध विषयावर भाष्य करणारे वेगवेगळ्या धाटीचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। ऐतिहासिक, रोमॅन्टिक, विनोदी असे विविध सिनेप्रकारच्या यात समावेश आहे। या सिनेमाचे प्रेक्षकांना उत्सुकता आहे। आता पिल्लू बॅचलर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झालेला आहे। तगडी तारकास असलेला हा सिनेमा प्रेक्षकांची पसंतीत उतरेल। पार्थव भालेराव, सायली संजीवनी, अक्षय देवधर पासून डॉक्टर मोहन आकाशेपर्यंत अनेक कलाकार या सिनेमा सोबत जोडले गेलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये पिल्लू बॅचलर हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। वडील आणि मुलगा याच्यातील संघर्ष, प्रेम कथा आणि त्याला असलेल्या विनोदाची फोडणीतून पिल्लू बॅचलर हा सिनेमा प्रेक्षकांच्या पुरेपूर हसवणूक करणार आहे। दमदार तारकाज असलेला या सिनेमाचा ट्रेलर नुसता प्रदर्शित झालेला आहे। आता हा सिनेमा 15 डिसेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। वर्षा पाटील, सुनील फडताले, अभिजीत देशपांडे यांनी पिल्लू बॅचलर चित्रपटाची निर्मिती केली आहे। अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन तानाजी घाडगे यांनी केलेले आहे। बस्ता भरड असे उत्तम चित्रपट तानाजी घाडगे यांनी यापूर्वी दिलेले आहे। मंगेश कांगणे यांनी गीत लेखन, चिरान महेश यांनी संगीत दिग्दर्शन, सूर्या मिश्रा यांनी छायांकन केले आहे। आनंद कामत यांनी संकलनाची जबाबदारी निभावलेली आहे। पिल्लू बॅचलर या सिनेमात पार्थव भालेराव, सायली संजीवनी, अक्षया देवधर, शिवाली परब, शशांक शेडे, डॉक्टर मोहन आगाशे, भरत गणेशपुरे, किशोर चोगले असे उत्तम कलाकार या चित्रपटात आहे। वडील आणि मुलगा याच्यातील संघर्षाची गोष्ट पिल्लू बॅचलर या सिनेमात दाखवण्यात आलेली आहे। मात्र प्रेमकथा त्याला हलका विनोदाचा तडका असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे, त्यामुळे हा सिनेमा पुरेपूर मनोरंजन करणारा ठरणार आहे। पिल्लू बॅचलर नावाप्रमाणेच उत्सुकता निर्माण केलेली आहे, त्यामुळे मनसुक्त हसवणुकीसाठी प्रेक्षकांना केवळ 15 डिसेंबर पर्यंत वाट पाहावी लागणार आहे। मराठी मनोरंजन सृष्टीत वेगवेगळे प्रयोग होत आहे। विविध विषयावर भाष्य करणारे वेगवेगळ्या धाटीचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। ऐतिहासिक, रोमॅन्टिक, विनोदी असे विविध सिनेप्रकारच्या यात समावेश आहे। या सिनेमाचे प्रेक्षकांना उत्सुकता आहे। आता पिल्लू बॅचलर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झालेला आहे। तगडी तारकास असलेला हा सिनेमा प्रेक्षकांची पसंतीत उतरेल। पार्थव भालेराव, सायली संजीवनी, अक्षय देवधर पासून डॉक्टर मोहन आकाशेपर्यंत अनेक कलाकार या सिनेमा सोबत जोडले गेलेले आहे।
वीडियो आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये पिल्लू बॅचलर हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. वडील आणि मुलगा याच्यातील संघर्ष, प्रेमकथा आणि त्याला असलेल्या विनोदाची फोडणीतून पिल्लू बॅचलर हा सिनेमा प्रेक्षकांच्या पुरेपूर हसवणूक करणार आहे. दमदार तारकाज असलेला या सिनेमाचा ट्रेलर नुसता प्रदर्शित झालेला आहे. आता हा सिनेमा 15 डिसेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वर्षा पाटील, सुनील फडताले, अभिजित देशपांडे यांनी पिल्लू बॅचलर चित्रपटाची निर्मिती केली आहे. अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन तानाजी घाडगे यांनी केलेले आहे. बस्ता, भरड असे उत्तम चित्रपट तानाजी घाडगे यांनी यापूर्वी दिलेले आहे. मंगेश कांगणे यांनी गीत लेखन, चिरान महेश यांनी संगीत दिग्दर्शन, सूर्या मिश्रा यांनी छायांकन केले आहे. आनंद कामत यांनी संकलनाची जबाबदारी निभावलेली आहे. पिल्लू बॅचलर या सिनेमात पाथव भारेराव, सायली संजीवनी, अक्षया देवधर, शिवाली परब, शशांक शेडे, डॉक्टर मोहन आगाशे, भरत गणेश पुरे, किशोर चोगले असे उत्तम कलाकार या चित्रपटात आहे. वडील आणि मुलगा याच्यातील संघर्षाची गोष्ट पिल्लू बॅचलर या सिनेमात दाखवण्यात आलेली आहे. मात्र प्रेमकथा त्याला हलका विनोदाचा तडका असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा सिनेमा पुरेपूर मनोरंजन करणारा ठरणार आहे. पिल्लू बॅचलर नावाप्रमाणेच उत्सुकता निर्माण केलेली आहे, त्यामुळे मनसुक्त हसवणुकीसाठी प्रेक्षकांना केवळ 15 डिसेंबर पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. मराठी मनोरंजन सृष्टी वेगवेगळे प्रयोग होत आहे. विविध विषयावर भाष्य करणारे वेगवेगळ्या धाटीचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ऐतिहासिक, रोमॅन्टिक, विनोदी असे विविध सिनेप्रकारच्या यात समावेश आहे. या सिनेमाचे प्रेक्षकांना उत्सुकता आहे. आता पिल्लू बॅचलर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झालेला आहे. तगडी तारकास असलेला हा सिनेमा प्रेक्षकांची पसंतीत उचेल. पाथव भालेराव, सायली संजीवनी, अक्षय देवधर पासून डॉक्टर मोहन आकाशेपर्यंत अनेक कलाकार या सिनेमासोबत जोडले गेलेले आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये पिल्लू बॅचलर हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. वडील आणि मुलगा याच्यातील संघर्ष, प्रेमकथा आणि त्याला असलेल्या विनोदाची फोडणीतून पिल्लू बॅचलर हा सिनेमा प्रेक्षकांच्या पुरेपूर हसवणूक करणार आहे. दमदार तारकाज असलेला या सिनेमाचा ट्रेलर नुसता प्रदर्शित झालेला आहे. आता हा सिनेमा 15 डिसेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वर्षा पाटील, सुनील फडताले, अभिजित देशपांडे यांनी पिल्लू बॅचलर चित्रपटाची निर्मिती केली आहे. अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन तानाजी घाडगे यांनी केलेले आहे. बस्ता, भरड असे उत्तम चित्रपट तानाजी घाडगे यांनी यापूर्वी दिलेले आहे. मंगेश कांगणे यांनी गीत लेखन, चिरान महेश यांनी संगीत दिग्दर्शन, सूर्या मिश्रा यांनी छायांकन केले आहे. आनंद कामत यांनी संकलनाची जबाबदारी निभावलेली आहे. पिल्लू बॅचलर या सिनेमात पाथव भारेराव, सायली संजीवनी, अक्षया देवधर, शिवाली परब, शशांक शेडे, डॉक्टर मोहन आगाशे, भरत गणेश पुरे, किशोर चोगले असे उत्तम कलाकार या चित्रपटात आहे. वडील आणि मुलगा याच्यातील संघर्षाची गोष्ट पिल्लू बॅचलर या सिनेमात दाखवण्यात आलेली आहे. मात्र प्रेमकथा त्याला हलका विनोदाचा तडका असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा सिनेमा पुरेपूर मनोरंजन करणारा ठरणार आहे. पिल्लू बॅचलर नावाप्रमाणेच उत्सुकता निर्माण केलेली आहे, त्यामुळे मनसुक्त हसवणुकीसाठी प्रेक्षकांना केवळ 15 डिसेंबर पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. मराठी मनोरंजन सृष्टी वेगवेगळे प्रयोग होत आहे. विविध विषयावर भाष्य करणारे वेगवेगळ्या धाटीचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ऐतिहासिक, रोमॅन्टिक, विनोदी असे विविध सिनेप्रकारच्या यात समावेश आहे. या सिनेमाचे प्रेक्षकांना उत्सुकता आहे. आता पिल्लू बॅचलर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झालेला आहे. तगडी तारकास असलेला हा सिनेमा प्रेक्षकांची पसंतीत उचेल. पाथव भालेराव, सायली संजीवनी, अक्षय देवधर पासून
डॉक्टर मोहन आकाशेपर्यंत अनेक कलाकार या सिनेमा सोबत जोडले गेलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये पिल्लू बॅचलर हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। वडील आणि मुलगा याच्यातील संघर्ष, प्रेम कथा आणि त्याला असलेला विनोदाची फोडणीतून पिल्लू बॅचलर हा सिनेमा प्रेक्षकांच्या पुरेपूर हसवणूक करणार आहे। दमदार तारकाज असलेला या सिनेमाचा ट्रेलर नुसता प्रदर्शित झालेला आहे। आता हा सिनेमा 15 डिसेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। वर्षा पाटील, सुनील फडताले, अभिजीत देशपांडे यांनी पिल्लू बॅचलर चित्रपटाची निर्मिती केली आहे। अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन तानाजी घाडगे यांनी केलेले आहे। बस्ता भरड असे उत्तम चित्रपट तानाजी घाडगे यांनी यापूर्वी दिलेले आहे। मंगेश कांगणे यांनी गीत लेखन, चिरान महेश यांनी संगीत दिग्दर्शन, सूर्या मिश्रा यांनी छायांकन केले आहे, आनंद कामत यांनी संकलनाची जबाबदारी निभावलेली आहे। पिल्लू बॅचलर या सिनेमात पाथव भारेराव, सायली संजीवनी, अक्षया देवधर, शिवाली परब, शशांक शेडे, डॉक्टर मोहन आगाशे, भरत गणेश पुरे, किशोर चोगले असे उत्तम कलाकार या चित्रपटात आहे। वडील आणि मुलगा याच्यातील संघर्षाची गोष्ट पिल्लू बॅचलर या सिनेमात दाखवण्यात आलेली आहे। मात्र प्रेम कथा त्याला हलका विनोदाचा तडका असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे, त्यामुळे हा सिनेमा पुरेपूर मनोरंजन करणारा ठरणार आहे। पिल्लू बॅचलर नावाप्रमाणेच उत्सुकता निर्माण केलेली आहे, त्यामुळे मनसुक्त हसवणुकीसाठी प्रेक्षकांना केवळ 15 डिसेंबर पर्यंत वाट पाहावी लागणार आहे। मराठी मनोरंजन सृष्टी वेगवेगळे प्रयोग होत आहे। विविध विषयावर भाष्य करणारे वेगवेगळ्या धाटीचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। ऐतिहासिक, रोमॅन्टिक, विनोदी असे विविध सिनेप्रकारच्या यात समावेश आहे। या सिनेमाचे प्रेक्षकांना उत्सुकता आहे। आता पिल्लू बॅचलर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झालेला आहे। तगडी तारकास असलेला हा सिनेमा प्रेक्षकांची पसंतीत उचलेल। पाथव भालेराव, सायली संजीवनी, अक्षय देवधर पासून डॉक्टर मोहन आकाशेपर्यंत अनेक कलाकार या सिनेमा सोबत जोडले गेलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये पिल्लू बॅचलर हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। वडील आणि मुलगा याच्यातील संघर्ष, प्रेम कथा आणि त्याला असलेला विनोदाची फोडणीतून पिल्लू बॅचलर हा सिनेमा प्रेक्षकांच्या पुरेपूर हसवणूक करणार आहे। दमदार तारकाज असलेला या सिनेमाचा ट्रेलर नुसता प्रदर्शित झालेला आहे। आता हा सिनेमा 15 डिसेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। वर्षा पाटील, सुनील फडताले, अभिजीत देशपांडे यांनी पिल्लू बॅचलर चित्रपटाची निर्मिती केली आहे। अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन तानाजी घाडगे यांनी केलेले आहे। बस्ता भरड असे उत्तम चित्रपट तानाजी घाडगे यांनी यापूर्वी दिलेले आहे। मंगेश कांगणे यांनी गीत लेखन, चिरान महेश यांनी संगीत दिग्दर्शन, सूर्या मिश्रा यांनी छायांकन केले आहे, आनंद कामत यांनी संकलनाची जबाबदारी निभावलेली आहे। पिल्लू बॅचलर या सिनेमात पाथव भारेराव, सायली संजीवनी, अक्षया देवधर, शिवाली परब, शशांक शेडे, डॉक्टर मोहन आगाशे, भरत गणेश पुरे, किशोर चोगले असे उत्तम कलाकार या चित्रपटात आहे। वडील आणि मुलगा याच्यातील संघर्षाची गोष्ट पिल्लू बॅचलर या सिनेमात दाखवण्यात आलेली आहे। मात्र प्रेम कथा त्याला हलका विनोदाचा तडका असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे, त्यामुळे हा सिनेमा पुरेपूर मनोरंजन करणारा ठरणार आहे। पिल्लू बॅचलर नावाप्रमाणेच उत्सुकता निर्माण केलेली आहे, त्यामुळे मनसुक्त हसवणुकीसाठी प्रेक्षकांना केवळ 15 डिसेंबर पर्यंत वाट पाहावी लागणार आहे। मराठी मनोरंजन सृष्टी वेगवेगळे प्रयोग होत आहे। विविध विषयावर भाष्य करणारे वेगवेगळ्या धाटीचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। ऐतिहासिक, रोमॅन्टिक, विनोदी असे विविध सिनेप्रकारच्या यात समावेश आहे। या सिनेमाचे प्रेक्षकांना उत्सुकता आहे। आता पिल्लू बॅचलर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झालेला आहे। तगडी तारकास असलेला हा सिनेमा प्रेक्षकांची पसंतीत उचलेल। पाथव भालेराव, सायली संजीवनी, अक्षय देवधर पासून डॉक्टर मोहन आकाशेपर्यंत अनेक कलाकार या सिनेमा सोबत जोडले गेलेले आहे।
वीडियो आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये पिल्लू बॅचलर हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. वडील आणि मुलगा याच्यातील संघर्ष, प्रेम कथा आणि त्याला असलेल्या विनोदाची फोडणीतून पिल्लू बॅचलर हा सिनेमा प्रेक्षकांच्या पुरेपूर हसवणूक करणार आहे. दमदार तारकाज असलेला या सिनेमाचा ट्रेलर नुसता प्रदर्शित झालेला आहे. आता हा सिनेमा 15 डिसेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वर्षा पाटील, सुनील फडताले, अभिजीत देशपांडे यांनी पिल्लू बॅचलर चित्रपटाची निर्मिती केली आहे. अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन तानाजी घाडगे यांनी केलेले आहे. बस्ता, भरड असे उत्तम चित्रपट तानाजी घाडगे यांनी यापूर्वी दिलेले आहे. मंगेश कांगणे यांनी गीत लेखन, चिरान महेश यांनी संगीत दिग्दर्शन, सूर्या मिश्रा यांनी छायांकन केले आहे. आनंद कामत यांनी संकलनाची जबाबदारी निभावलेली आहे. पिल्लू बॅचलर या सिनेमात पाथव भारेराव, सायली संजीवनी, अक्षया देवधर, शिवाली परब, शशांक शेडे, डॉक्टर मोहन आगाशे, भरत गणेशपुरे, किशोर चोगले असे उत्तम कलाकार या चित्रपटात आहे. वडील आणि मुलगा याच्यातील संघर्षाची गोष्ट पिल्लू बॅचलर या सिनेमात दाखवण्यात आलेली आहे. मात्र प्रेमकथा त्याला हलका विनोदाचा तडका असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा सिनेमा पुरेपूर मनोरंजन करणारा ठरणार आहे. पिल्लू बॅचलर नावाप्रमाणेच उत्सुकता निर्माण केलेली आहे, त्यामुळे मनसुक्त हसवणुकीसाठी प्रेक्षकांना 15 डिसेंबर पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. मराठी मनोरंजन सृष्टी वेगवेगळे प्रयोग होत आहे. विविध विषयावर भाष्य करणारे वेगवेगळ्या धाटीचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ऐतिहासिक, रोमॅन्टिक, विनोदी असे विविध सिनेप्रकारच्या यात समावेश आहे. या सिनेमाचे प्रेक्षकांना उत्सुकता आहे. आता पिल्लू बॅचलर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झालेला आहे. तगडी तारकास असलेला हा सिनेमा प्रेक्षकांची पसंतीत उचलेल. पाथव भालेराव, सायली संजीवनी, अक्षय देवधर पासून डॉक्टर मोहन आगाशेपर्यंत अनेक कलाकार या सिनेमासोबत जोडले गेलेले आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये पिल्लू बॅचलर हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. वडील आणि मुलगा याच्यातील संघर्ष, प्रेम कथा आणि त्याला असलेल्या विनोदाची फोडणीतून पिल्लू बॅचलर हा सिनेमा प्रेक्षकांच्या पुरेपूर हसवणूक करणार आहे. दमदार तारकाज असलेला या सिनेमाचा ट्रेलर नुसता प्रदर्शित झालेला आहे. आता हा सिनेमा 15 डिसेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वर्षा पाटील, सुनील फडताले, अभिजीत देशपांडे यांनी पिल्लू बॅचलर चित्रपटाची निर्मिती केली आहे. अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन तानाजी घाडगे यांनी केलेले आहे. बस्ता, भरड असे उत्तम चित्रपट तानाजी घाडगे यांनी यापूर्वी दिलेले आहे. मंगेश कांगणे यांनी गीत लेखन, चिरान महेश यांनी संगीत दिग्दर्शन, सूर्या मिश्रा यांनी छायांकन केले आहे. आनंद कामत यांनी संकलनाची जबाबदारी निभावलेली आहे. पिल्लू बॅचलर या सिनेमात पाथव भारेराव, सायली संजीवनी, अक्षया देवधर, शिवाली परब, शशांक शेडे, डॉक्टर मोहन आगाशे, भरत गणेशपुरे, किशोर चोगले असे उत्तम कलाकार या चित्रपटात आहे. वडील आणि मुलगा याच्यातील संघर्षाची गोष्ट पिल्लू बॅचलर या सिनेमात दाखवण्यात आलेली आहे. मात्र प्रेमकथा त्याला हलका विनोदाचा तडका असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा सिनेमा पुरेपूर मनोरंजन करणारा ठरणार आहे. पिल्लू बॅचलर नावाप्रमाणेच उत्सुकता निर्माण केलेली आहे, त्यामुळे मनसुक्त हसवणुकीसाठी प्रेक्षकांना 15 डिसेंबर पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. मराठी मनोरंजन सृष्टी वेगवेगळे प्रयोग होत आहे. विविध विषयावर भाष्य करणारे वेगवेगळ्या धाटीचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ऐतिहासिक, रोमॅन्टिक, विनोदी असे विविध सिनेप्रकारच्या यात समावेश आहे. या सिनेमाचे प्रेक्षकांना उत्सुकता आहे. आता पिल्लू बॅचलर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झालेला आहे. तगडी तारकास असलेला हा सिनेमा प्रेक्षकांची पसंतीत उचलेल. पाथव भालेराव, सायली संजीवनी, अक्षय देवधर पासून डॉक्टर मोहन आगाशेपर्यंत अनेक कलाकार या सिनेमासोबत जोडले गेलेले आहे.
वीडियो आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये पिल्लू बॅचलर हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. वडील आणि मुलगा याच्यातील संघर्ष, प्रेमकथा आणि त्याला असलेल्या विनोदाची फोडणीतून पिल्लू बॅचलर हा सिनेमा प्रेक्षकांच्या पुरेपूर हसवणूक करणार आहे. दमदार तारकात असलेला या सिनेमाचा ट्रेलर नुसता प्रदर्शित झालेला आहे. आता हा सिनेमा 15 डिसेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वर्षा पाटील, सुनील फडताले, अभिजीत देशपांडे यांनी पिल्लू बॅचलर चित्रपटाची निर्मिती केली आहे. अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन तानाजी घाडगे यांनी केलेले आहे. बस्ता भरड असे उत्तम चित्रपट तानाजी घाडगे यांनी यापूर्वी दिलेले आहे. मंगेश कांगणे यांनी गीत लेखन, चिरान महेश यांनी संगीत दिग्दर्शन, सूर्या मिश्रा यांनी छायांकन केले आहे. आनंद कामत यांनी संकलनाची जबाबदारी निभावलेली आहे. पिल्लू बॅचलर या सिनेमात पाथव भालेराव, सायली संजीवनी, अक्षया देवधर, शिवाली परब, शशांक शेडे, डॉक्टर मोहन आगाशे, भरत गणेश पुरे, किशोर चोगले असे उत्तम कलाकार या चित्रपटात आहे. वडील आणि मुलगा याच्यातील संघर्षाची गोष्ट पिल्लू बॅचलर या सिनेमात दाखवण्यात आलेली आहे. मात्र प्रेमकथा त्याला हलका विनोदाचा तडका असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा सिनेमा पुरेपूर मनोरंजन करणारा ठरणार आहे. पिल्लू बॅचलर नावाप्रमाणेच उत्सुकता निर्माण केलेली आहे, त्यामुळे मनसुक्त हसवणुकीसाठी प्रेक्षकांना 15 डिसेंबर पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. मराठी मनोरंजन सृष्टी वेगवेगळे प्रयोग होत आहे. विविध विषयावर भाष्य करणारे वेगवेगळ्या धाटीचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ऐतिहासिक, रोमॅन्टिक, विनोदी असे विविध सिने प्रकारच्या यात समावेश आहे. या सिनेमाचे प्रेक्षकांना उत्सुकता आहे. आता पिल्लू बॅचलर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झालेला आहे. तगडी टारकास असलेला हा सिनेमा प्रेक्षकांची पसंतीत उचलेल. पाथव भालेराव, सायली संजीवनी, अक्षय देवधर पासून डॉक्टर मोहन आगाशेपर्यंत अनेक कलाकार या सिनेमासोबत जोडले गेलेले आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये पिल्लू बॅचलर हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. वडील आणि मुलगा याच्यातील संघर्ष, प्रेमकथा आणि त्याला असलेल्या विनोदाची फोडणीतून पिल्लू बॅचलर हा सिनेमा प्रेक्षकांच्या पुरेपूर हसवणूक करणार आहे. दमदार तारकात असलेला या सिनेमाचा ट्रेलर नुसता प्रदर्शित झालेला आहे. आता हा सिनेमा 15 डिसेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वर्षा पाटील, सुनील फडताले, अभिजीत देशपांडे यांनी पिल्लू बॅचलर चित्रपटाची निर्मिती केली आहे. अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन तानाजी घाडगे यांनी केलेले आहे. बस्ता भरड असे उत्तम चित्रपट तानाजी घाडगे यांनी यापूर्वी दिलेले आहे. मंगेश कांगणे यांनी गीत लेखन, चिरान महेश यांनी संगीत दिग्दर्शन, सूर्या मिश्रा यांनी छायांकन केले आहे. आनंद कामत यांनी संकलनाची जबाबदारी निभावलेली आहे. पिल्लू बॅचलर या सिनेमात पाथव भालेराव, सायली संजीवनी, अक्षया देवधर, शिवाली परब, शशांक शेडे, डॉक्टर मोहन आगाशे, भरत गणेश पुरे, किशोर चोगले असे उत्तम कलाकार या चित्रपटात आहे. वडील आणि मुलगा याच्यातील संघर्षाची गोष्ट पिल्लू बॅचलर या सिनेमात दाखवण्यात आलेली आहे. मात्र प्रेमकथा त्याला हलका विनोदाचा तडका असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा सिनेमा पुरेपूर मनोरंजन करणारा ठरणार आहे. पिल्लू बॅचलर नावाप्रमाणेच उत्सुकता निर्माण केलेली आहे, त्यामुळे मनसुक्त हसवणुकीसाठी प्रेक्षकांना 15 डिसेंबर पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. मराठी मनोरंजन सृष्टी वेगवेगळे प्रयोग होत आहे. विविध विषयावर भाष्य करणारे वेगवेगळ्या धाटीचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ऐतिहासिक, रोमॅन्टिक, विनोदी असे विविध सिने प्रकारच्या यात समावेश आहे. या सिनेमाचे प्रेक्षकांना उत्सुकता आहे. आता पिल्लू बॅचलर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झालेला आहे. तगडी टारकास असलेला हा सिनेमा प्रेक्षकांची पसंतीत उचलेल. पाथव भालेराव, सायली संजीवनी, अक्षय देवधर पासून
डॉक्टर मोहन आकाशेपर्यंत अनेक कलाकार या सिनेमा सोबत जोडले गेलेले आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये पिल्लू बॅचलर हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. वडील आणि मुलगा याच्यातील संघर्ष, प्रेम कथा आणि त्याला असलेल्या विनोदाची फोडणीतून पिल्लू बॅचलर हा सिनेमा प्रेक्षकांच्या पुरेपूर हसवणूक करणार आहे. दमदार तारकाज असलेला या सिनेमाचा ट्रेलर नुसता प्रदर्शित झालेला आहे. आता हा सिनेमा 15 डिसेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वर्षा पाटील, सुनील फडताले, अभिजीत देशपांडे यांनी पिल्लू बॅचलर चित्रपटाची निर्मिती केली आहे. अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन तानाजी घाडगे यांनी केलेले आहे. बस्ता भरड असे उत्तम चित्रपट तानाजी घाडगे यांनी यापूर्वी दिलेले आहे. मंगेश कांगणे यांनी गीतलेखन, चिरान महेश यांनी संगीत दिग्दर्शन, सूर्या मिश्रा यांनी छायांकन केले आहे. आनंद कामत यांनी संकलनाची जबाबदारी निभावलेली आहे. पिल्लू बॅचलर या सिनेमात पाथव भालेराव, सायली संजीवनी, अक्षया देवधर, शिवाली परब, शशांक शेडे, डॉक्टर मोहन आगाशे, भरत गणेशपुरे, किशोर चोगले असे उत्तम कलाकार या चित्रपटात आहे. वडील आणि मुलगा याच्यातील संघर्षाची गोष्ट पिल्लू बॅचलर या सिनेमात दाखवण्यात आलेली आहे. मात्र प्रेमकथा त्याला हलका विनोदाचा तडका असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा सिनेमा पुरेपूर मनोरंजन करणारा ठरणार आहे. पिल्लू बॅचलर नावाप्रमाणेच उत्सुकता निर्माण केलेली आहे, त्यामुळे मनसुक्त हसवणुकीसाठी प्रेक्षकांना 15 डिसेंबर पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. मराठी मनोरंजन सृष्टी वेगवेगळे प्रयोग होत आहे. विविध विषयावर भाष्य करणारे वेगवेगळ्या धाटीचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ऐतिहासिक, रोमॅन्टिक, विनोदी असे विविध सिने प्रकारच्या यात समावेश आहे. या सिनेमाचे प्रेक्षकांना उत्सुकता आहे. आता पिल्लू बॅचलर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झालेला आहे. तगडी तारकास असलेला हा सिनेमा प्रेक्षकांची पसंतीत उचलेल. पाथव भालेराव, सायली संजीवनी, अक्षय देवधर पासून डॉक्टर मोहन आकाशेपर्यंत अनेक कलाकार या सिनेमा सोबत जोडले गेलेले आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये पिल्लू बॅचलर हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. वडील आणि मुलगा याच्यातील संघर्ष, प्रेम कथा आणि त्याला असलेल्या विनोदाची फोडणीतून पिल्लू बॅचलर हा सिनेमा प्रेक्षकांच्या पुरेपूर हसवणूक करणार आहे. दमदार तारकाज असलेला या सिनेमाचा ट्रेलर नुसता प्रदर्शित झालेला आहे. आता हा सिनेमा 15 डिसेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वर्षा पाटील, सुनील फडताले, अभिजीत देशपांडे यांनी पिल्लू बॅचलर चित्रपटाची निर्मिती केली आहे. अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन तानाजी घाडगे यांनी केलेले आहे. बस्ता भरड असे उत्तम चित्रपट तानाजी घाडगे यांनी यापूर्वी दिलेले आहे. मंगेश कांगणे यांनी गीतलेखन, चिरान महेश यांनी संगीत दिग्दर्शन, सूर्या मिश्रा यांनी छायांकन केले आहे. आनंद कामत यांनी संकलनाची जबाबदारी निभावलेली आहे. पिल्लू बॅचलर या सिनेमात पाथव भालेराव, सायली संजीवनी, अक्षया देवधर, शिवाली परब, शशांक शेडे, डॉक्टर मोहन आगाशे, भरत गणेशपुरे, किशोर चोगले असे उत्तम कलाकार या चित्रपटात आहे. वडील आणि मुलगा याच्यातील संघर्षाची गोष्ट पिल्लू बॅचलर या सिनेमात दाखवण्यात आलेली आहे. मात्र प्रेमकथा त्याला हलका विनोदाचा तडका असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा सिनेमा पुरेपूर मनोरंजन करणारा ठरणार आहे. पिल्लू बॅचलर नावाप्रमाणेच उत्सुकता निर्माण केलेली आहे, त्यामुळे मनसुक्त हसवणुकीसाठी प्रेक्षकांना 15 डिसेंबर पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. मराठी मनोरंजन सृष्टी वेगवेगळे प्रयोग होत आहे. विविध विषयावर भाष्य करणारे वेगवेगळ्या धाटीचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ऐतिहासिक, रोमॅन्टिक, विनोदी असे विविध सिने प्रकारच्या यात समावेश आहे. या सिनेमाचे प्रेक्षकांना उत्सुकता आहे. आता पिल्लू बॅचलर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झालेला आहे. तगडी तारकास असलेला हा सिनेमा प्रेक्षकांची पसंतीत उचलेल. पाथव भालेराव, सायली संजीवनी, अक्षय देवधर पासून डॉक्टर मोहन आकाशेपर्यंत अनेक कलाकार या सिनेमा सोबत जोडले गेलेले आहे.
वीडियो आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये पिल्लू बॅचलर हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. वडील आणि मुलगा याच्यातील संघर्ष, प्रेमकथा आणि त्याला असलेल्या विनोदाची फोडणीतून पिल्लू बॅचलर हा सिनेमा प्रेक्षकांच्या पुरेपूर हसवणूक करणार आहे. दमदार तारकाज असलेला या सिनेमाचा ट्रेलर नुसता प्रदर्शित झालेला आहे. आता हा सिनेमा 15 डिसेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वर्षा पाटील, सुनील फडताले, अभिजीत देशपांडे यांनी पिल्लू बॅचलर चित्रपटाची निर्मिती केली आहे. अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन तानाजी घाडगे यांनी केलेले आहे. बस्ता भरड असे उत्तम चित्रपट तानाजी घाडगे यांनी यापूर्वी दिलेले आहे. मंगेश कांगणे यांनी गीत लेखन, चिरान महेश यांनी संगीत दिग्दर्शन, सूर्या मिश्रा यांनी छायांकन केले आहे. आनंद कामत यांनी संकलनाची जबाबदारी निभावलेली आहे. पिल्लू बॅचलर या सिनेमात पाथव भारेराव, सायली संजीवनी, अक्षया देवधर, शिवाली परब, शशांक शेडे, डॉक्टर मोहन आगाशे, भरत गणेश पुरे, किशोर चोगले असे उत्तम कलाकार या चित्रपटात आहे. वडील आणि मुलगा याच्यातील संघर्षाची गोष्ट पिल्लू बॅचलर या सिनेमात दाखवण्यात आलेली आहे. मात्र प्रेमकथा त्याला हलका विनोदाचा तडका असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा सिनेमा पुरेपूर मनोरंजन करणारा ठरणार आहे. पिल्लू बॅचलर नावाप्रमाणेच उत्सुकता निर्माण केलेली आहे, त्यामुळे मनसुक्त हसवणुकीसाठी प्रेक्षकांना 15 डिसेंबर पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. मराठी मनोरंजन सृष्टी वेगवेगळे प्रयोग होत आहे. विविध विषयावर भाष्य करणारे वेगवेगळ्या धाटीचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ऐतिहासिक, रोमॅन्टिक, विनोदी असे विविध सिने प्रकारच्या यात समावेश आहे. या सिनेमाचे प्रेक्षकांना उत्सुकता आहे. आता पिल्लू बॅचलर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झालेला आहे. तगडी तारकास असलेला हा सिनेमा प्रेक्षकांची पसंतीत उचलेल. पाथव भालेराव, सायली संजीवनी, अक्षय देवधर पासून डॉक्टर मोहन आगाशेपर्यंत अनेक कलाकार या सिनेमासोबत जोडले गेलेले आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये पिल्लू बॅचलर हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. वडील आणि मुलगा याच्यातील संघर्ष, प्रेमकथा आणि त्याला असलेल्या विनोदाची फोडणीतून पिल्लू बॅचलर हा सिनेमा प्रेक्षकांच्या पुरेपूर हसवणूक करणार आहे. दमदार तारकाज असलेला या सिनेमाचा ट्रेलर नुसता प्रदर्शित झालेला आहे. आता हा सिनेमा 15 डिसेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वर्षा पाटील, सुनील फडताले, अभिजीत देशपांडे यांनी पिल्लू बॅचलर चित्रपटाची निर्मिती केली आहे. अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन तानाजी घाडगे यांनी केलेले आहे. बस्ता भरड असे उत्तम चित्रपट तानाजी घाडगे यांनी यापूर्वी दिलेले आहे. मंगेश कांगणे यांनी गीत लेखन, चिरान महेश यांनी संगीत दिग्दर्शन, सूर्या मिश्रा यांनी छायांकन केले आहे. आनंद कामत यांनी संकलनाची जबाबदारी निभावलेली आहे. पिल्लू बॅचलर या सिनेमात पाथव भारेराव, सायली संजीवनी, अक्षया देवधर, शिवाली परब, शशांक शेडे, डॉक्टर मोहन आगाशे, भरत गणेश पुरे, किशोर चोगले असे उत्तम कलाकार या चित्रपटात आहे. वडील आणि मुलगा याच्यातील संघर्षाची गोष्ट पिल्लू बॅचलर या सिनेमात दाखवण्यात आलेली आहे. मात्र प्रेमकथा त्याला हलका विनोदाचा तडका असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा सिनेमा पुरेपूर मनोरंजन करणारा ठरणार आहे. पिल्लू बॅचलर नावाप्रमाणेच उत्सुकता निर्माण केलेली आहे, त्यामुळे मनसुक्त हसवणुकीसाठी प्रेक्षकांना 15 डिसेंबर पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. मराठी मनोरंजन सृष्टी वेगवेगळे प्रयोग होत आहे. विविध विषयावर भाष्य करणारे वेगवेगळ्या धाटीचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ऐतिहासिक, रोमॅन्टिक, विनोदी असे विविध सिने प्रकारच्या यात समावेश आहे. या सिनेमाचे प्रेक्षकांना उत्सुकता आहे. आता पिल्लू बॅचलर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झालेला आहे. तगडी तारकास असलेला हा सिनेमा प्रेक्षकांची पसंतीत उचलेल. पाथव भालेराव, सायली संजीवनी, अक्षय देवधर पासून डॉक्टर मोहन आगाशेपर्यंत अनेक कलाकार
या सिनेमा सोबत जोडले गेलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये पिल्लू बॅचलर हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। वडील आणि मुलगा याच्यातील संघर्ष, प्रेमकथा आणि त्याला असलेल्या विनोदाची फोडणीतून पिल्लू बॅचलर हा सिनेमा प्रेक्षकांच्या पुरेपूर हसवणूक करणार आहे। दमदार तारकात असलेला या सिनेमाचा ट्रेलर नुसता प्रदर्शित झालेला आहे। आता हा सिनेमा 15 डिसेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। वर्षा पाटील, सुनील फडताले, अभिजीत देशपांडे यांनी पिल्लू बॅचलर चित्रपटाची निर्मिती केली आहे। अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन तानाजी घाडगे यांनी केलेले आहे। बस्ता, भरड असे उत्तम चित्रपट तानाजी घाडगे यांनी यापूर्वी दिलेले आहे। मंगेश कांगणे यांनी गीत लेखन, चिरान महेश यांनी संगीत दिग्दर्शन, सूर्या मिश्रा यांनी छायांकन केले आहे। आनंद कामत यांनी संकलनाची जबाबदारी निभावलेली आहे। पिल्लू बॅचलर या सिनेमात पाथव भारेराव, सायली संजीवनी, अक्षया देवधर, शिवाली परब, शशांक शेडे, डॉक्टर मोहन आगाशे, भरत गणेशपुरे, किशोर चोगले असे उत्तम कलाकार या चित्रपटात आहे। वडील आणि मुलगा याच्यातील संघर्षाची गोष्ट पिल्लू बॅचलर या सिनेमात दाखवण्यात आलेली आहे। मात्र प्रेमकथा त्याला हलका विनोदाचा तडका असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे, त्यामुळे हा सिनेमा पुरेपूर मनोरंजन करणारा ठरणार आहे। पिल्लू बॅचलर नावाप्रमाणेच उत्सुकता निर्माण केलेली आहे, त्यामुळे मनसुक्त हसवणुकीसाठी प्रेक्षकांना 15 डिसेंबर पर्यंत वाट पाहावी लागणार आहे। मराठी मनोरंजन सृष्टी वेगवेगळे प्रयोग होत आहे। विविध विषयावर भाष्य करणारे वेगवेगळ्या धाटीचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। ऐतिहासिक, रोमॅन्टिक, विनोदी असे विविध सिने प्रकारच्या यात समावेश आहे। या सिनेमाचे प्रेक्षकांना उत्सुकता आहे। आता पिल्लू बॅचलर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झालेला आहे। तगडी तारकास असलेला हा सिनेमा प्रेक्षकांची पसंतीत उचलेल। पाथव भालेराव, सायली संजीवनी, अक्षय देवधर पासून डॉक्टर मोहन आगाशेपर्यंत अनेक कलाकार या सिनेमासोबत जोडले गेलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये पिल्लू बॅचलर हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। वडील आणि मुलगा याच्यातील संघर्ष, प्रेमकथा आणि त्याला असलेल्या विनोदाची फोडणीतून पिल्लू बॅचलर हा सिनेमा प्रेक्षकांच्या पुरेपूर हसवणूक करणार आहे। दमदार तारकात असलेला या सिनेमाचा ट्रेलर नुसता प्रदर्शित झालेला आहे। आता हा सिनेमा 15 डिसेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। वर्षा पाटील, सुनील फडताले, अभिजीत देशपांडे यांनी पिल्लू बॅचलर चित्रपटाची निर्मिती केली आहे। अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन तानाजी घाडगे यांनी केलेले आहे। बस्ता, भरड असे उत्तम चित्रपट तानाजी घाडगे यांनी यापूर्वी दिलेले आहे। मंगेश कांगणे यांनी गीत लेखन, चिरान महेश यांनी संगीत दिग्दर्शन, सूर्या मिश्रा यांनी छायांकन केले आहे। आनंद कामत यांनी संकलनाची जबाबदारी निभावलेली आहे। पिल्लू बॅचलर या सिनेमात पाथव भारेराव, सायली संजीवनी, अक्षया देवधर, शिवाली परब, शशांक शेडे, डॉक्टर मोहन आगाशे, भरत गणेशपुरे, किशोर चोगले असे उत्तम कलाकार या चित्रपटात आहे। वडील आणि मुलगा याच्यातील संघर्षाची गोष्ट पिल्लू बॅचलर या सिनेमात दाखवण्यात आलेली आहे। मात्र प्रेमकथा त्याला हलका विनोदाचा तडका असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे, त्यामुळे हा सिनेमा पुरेपूर मनोरंजन करणारा ठरणार आहे। पिल्लू बॅचलर नावाप्रमाणेच उत्सुकता निर्माण केलेली आहे, त्यामुळे मनसुक्त हसवणुकीसाठी प्रेक्षकांना 15 डिसेंबर पर्यंत वाट पाहावी लागणार आहे। मराठी मनोरंजन सृष्टी वेगवेगळे प्रयोग होत आहे। विविध विषयावर भाष्य करणारे वेगवेगळ्या धाटीचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। ऐतिहासिक, रोमॅन्टिक, विनोदी असे विविध सिने प्रकारच्या यात समावेश आहे। या सिनेमाचे प्रेक्षकांना उत्सुकता आहे। आता पिल्लू बॅचलर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झालेला आहे। तगडी तारकास असलेला हा सिनेमा प्रेक्षकांची पसंतीत उचलेल। पाथव भालेराव, सायली संजीवनी, अक्षय देवधर पासून डॉक्टर मोहन आगाशेपर्यंत अनेक कलाकार या सिनेमासोबत जोडले गेलेले आहे।
वीडियो आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये पिल्लू बॅचलर हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. वडील आणि मुलगा याच्यातील संघर्ष, प्रेमकथा आणि त्याला असलेल्या विनोदाची फोडणीतून पिल्लू बॅचलर हा सिनेमा प्रेक्षकांच्या पुरेपूर हसवणूक करणार आहे. दमदार तारकात असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर नुसता प्रदर्शित झालेला आहे. आता हा सिनेमा 15 डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वर्षा पाटील, सुनील फडताले, अभिजित देशपांडे यांनी पिल्लू बॅचलर चित्रपटाची निर्मिती केली आहे. अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन तानाजी घाडगे यांनी केलेले आहे. बस्ता, भरड असे उत्तम चित्रपट तानाजी घाडगे यांनी यापूर्वी दिलेले आहे. मंगेश कांगणे यांनी गीत लेखन, चिरान महेश यांनी संगीत दिग्दर्शन, सूर्या मिश्रा यांनी छायांकन केले आहे. आनंद कामत यांनी संकलनाची जबाबदारी निभावलेली आहे. पिल्लू बॅचलर या सिनेमात पाथव भारेराव, सायली संजीवनी, अक्षया देवधर, शिवाली परब, शशांक शेडे, डॉक्टर मोहन आगाशे, भरत गणेशपुरे, किशोर चोगले असे उत्तम कलाकार या चित्रपटात आहे. वडील आणि मुलगा याच्यातील संघर्षाची गोष्ट पिल्लू बॅचलर या सिनेमात दाखवण्यात आलेली आहे. मात्र प्रेमकथा त्याला हलका विनोदाचा तडका असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे, त्यामुळे हा सिनेमा पुरेपूर मनोरंजन करणारा ठरणार आहे. पिल्लू बॅचलर नावाप्रमाणेच उत्सुकता निर्माण केलेली आहे, त्यामुळे मनसुक्त हसवणुकीसाठी प्रेक्षकांना 15 डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. मराठी मनोरंजन सृष्टीत वेगवेगळे प्रयोग होत आहे. विविध विषयावर भाष्य करणारे वेगवेगळ्या धाटीचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ऐतिहासिक, रोमॅन्टिक, विनोदी असे विविध सिने प्रकारच्या यात समावेश आहे. या सिनेमाचे प्रेक्षकांना उत्सुकता आहे. आता पिल्लू बॅचलर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झालेला आहे. तगडी तारकास असलेला हा सिनेमा प्रेक्षकांची पसंतीत उचलेल. पाथव भालेराव, सायली संजीवनी, अक्षय देवधर पासून डॉक्टर मोहन आगाशेपर्यंत अनेक कलाकार या सिनेमासोबत जोडले गेलेले आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये पिल्लू बॅचलर हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. वडील आणि मुलगा याच्यातील संघर्ष, प्रेमकथा आणि त्याला असलेल्या विनोदाची फोडणीतून पिल्लू बॅचलर हा सिनेमा प्रेक्षकांच्या पुरेपूर हसवणूक करणार आहे. दमदार तारकात असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर नुसता प्रदर्शित झालेला आहे. आता हा सिनेमा 15 डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वर्षा पाटील, सुनील फडताले, अभिजित देशपांडे यांनी पिल्लू बॅचलर चित्रपटाची निर्मिती केली आहे. अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन तानाजी घाडगे यांनी केलेले आहे. बस्ता, भरड असे उत्तम चित्रपट तानाजी घाडगे यांनी यापूर्वी दिलेले आहे. मंगेश कांगणे यांनी गीत लेखन, चिरान महेश यांनी संगीत दिग्दर्शन, सूर्या मिश्रा यांनी छायांकन केले आहे. आनंद कामत यांनी संकलनाची जबाबदारी निभावलेली आहे. पिल्लू बॅचलर या सिनेमात पाथव भारेराव, सायली संजीवनी, अक्षया देवधर, शिवाली परब, शशांक शेडे, डॉक्टर मोहन आगाशे, भरत गणेशपुरे, किशोर चोगले असे उत्तम कलाकार या चित्रपटात आहे. वडील आणि मुलगा याच्यातील संघर्षाची गोष्ट पिल्लू बॅचलर या सिनेमात दाखवण्यात आलेली आहे. मात्र प्रेमकथा त्याला हलका विनोदाचा तडका असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे, त्यामुळे हा सिनेमा पुरेपूर मनोरंजन करणारा ठरणार आहे. पिल्लू बॅचलर नावाप्रमाणेच उत्सुकता निर्माण केलेली आहे, त्यामुळे मनसुक्त हसवणुकीसाठी प्रेक्षकांना 15 डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. मराठी मनोरंजन सृष्टीत वेगवेगळे प्रयोग होत आहे. विविध विषयावर भाष्य करणारे वेगवेगळ्या धाटीचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ऐतिहासिक, रोमॅन्टिक, विनोदी असे विविध सिने प्रकारच्या यात समावेश आहे. या सिनेमाचे प्रेक्षकांना उत्सुकता आहे. आता पिल्लू बॅचलर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झालेला आहे. तगडी तारकास असलेला हा सिनेमा प्रेक्षकांची पसंतीत उचलेल. पाथव भालेराव, सायली संजीवनी, अक्षय देवधर पासून डॉक्टर मोहन आगाशेपर्यंत अनेक कलाकार या सिनेमासोबत जोडले गेलेले आहे.
वीडियो आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये पिल्लू बॅचलर हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. वडील आणि मुलगा याच्यातील संघर्ष, प्रेमकथा आणि त्याला असलेल्या विनोदाची फोडणीतून पिल्लू बॅचलर हा सिनेमा प्रेक्षकांच्या पुरेपूर हसवणूक करणार आहे. दमदार तारकात असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर नुसता प्रदर्शित झालेला आहे. आता हा सिनेमा 15 डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वर्षा पाटील, सुनील फडताले, अभिजित देशपांडे यांनी पिल्लू बॅचलर चित्रपटाची निर्मिती केली आहे. अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन तानाजी घाडगे यांनी केलेले आहे. बस्ता भरड असे उत्तम चित्रपट तानाजी घाडगे यांनी यापूर्वी दिलेले आहे. मंगेश कांगणे यांनी गीत लेखन, चिरान महेश यांनी संगीत दिग्दर्शन, सूर्या मिश्रा यांनी छायांकन केले आहे. आनंद कामत यांनी संकलनाची जबाबदारी निभावलेली आहे. पिल्लू बॅचलर या सिनेमात पाथव भारेराव, सायली संजीवनी, अक्षया देवधर, शिवाली परब, शशांक शेडे, डॉक्टर मोहन आगाशे, भरत गणेशपुरे, किशोर चोगले असे उत्तम कलाकार या चित्रपटात आहे. वडील आणि मुलगा याच्यातील संघर्षाची गोष्ट पिल्लू बॅचलर या सिनेमात दाखवण्यात आलेली आहे. मात्र प्रेमकथा त्याला हलका विनोदाचा तडका असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे, त्यामुळे हा सिनेमा पुरेपूर मनोरंजन करणारा ठरणार आहे. पिल्लू बॅचलर नावाप्रमाणेच उत्सुकता निर्माण केलेली आहे, त्यामुळे मनसुक्त हसवणुकीसाठी प्रेक्षकांना केवळ 15 डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. मराठी मनोरंजन सृष्टीत वेगवेगळे प्रयोग होत आहे. विविध विषयावर भाष्य करणारे वेगवेगळ्या धाटीचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ऐतिहासिक, रोमॅन्टिक, विनोदी असे विविध सिनेप्रकारच्या यात समावेश आहे. या सिनेमाचे प्रेक्षकांना उत्सुकता आहे. आता पिल्लू बॅचलर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झालेला आहे. तगडी तारकास असलेला हा सिनेमा प्रेक्षकांची पसंतीत उचलेल. पाथव भालेराव, सायली संजीवनी, अक्षय देवधर पासून डॉक्टर मोहन आगाशेपर्यंत अनेक कलाकार या सिनेमासोबत जोडले गेलेले आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये पिल्लू बॅचलर हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. वडील आणि मुलगा याच्यातील संघर्ष, प्रेमकथा आणि त्याला असलेल्या विनोदाची फोडणीतून पिल्लू बॅचलर हा सिनेमा प्रेक्षकांच्या पुरेपूर हसवणूक करणार आहे. दमदार तारकात असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर नुसता प्रदर्शित झालेला आहे. आता हा सिनेमा 15 डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वर्षा पाटील, सुनील फडताले, अभिजित देशपांडे यांनी पिल्लू बॅचलर चित्रपटाची निर्मिती केली आहे. अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन तानाजी घाडगे यांनी केलेले आहे. बस्ता भरड असे उत्तम चित्रपट तानाजी घाडगे यांनी यापूर्वी दिलेले आहे. मंगेश कांगणे यांनी गीत लेखन, चिरान महेश यांनी संगीत दिग्दर्शन, सूर्या मिश्रा यांनी छायांकन केले आहे. आनंद कामत यांनी संकलनाची जबाबदारी निभावलेली आहे. पिल्लू बॅचलर या सिनेमात पाथव भारेराव, सायली संजीवनी, अक्षया देवधर, शिवाली परब, शशांक शेडे, डॉक्टर मोहन आगाशे, भरत गणेशपुरे, किशोर चोगले असे उत्तम कलाकार या चित्रपटात आहे. वडील आणि मुलगा याच्यातील संघर्षाची गोष्ट पिल्लू बॅचलर या सिनेमात दाखवण्यात आलेली आहे. मात्र प्रेमकथा त्याला हलका विनोदाचा तडका असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे, त्यामुळे हा सिनेमा पुरेपूर मनोरंजन करणारा ठरणार आहे. पिल्लू बॅचलर नावाप्रमाणेच उत्सुकता निर्माण केलेली आहे, त्यामुळे मनसुक्त हसवणुकीसाठी प्रेक्षकांना केवळ 15 डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. मराठी मनोरंजन सृष्टीत वेगवेगळे प्रयोग होत आहे. विविध विषयावर भाष्य करणारे वेगवेगळ्या धाटीचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ऐतिहासिक, रोमॅन्टिक, विनोदी असे विविध सिनेप्रकारच्या यात समावेश आहे. या सिनेमाचे प्रेक्षकांना उत्सुकता आहे. आता पिल्लू बॅचलर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झालेला आहे. तगडी तारकास असलेला हा सिनेमा प्रेक्षकांची पसंतीत उचलेल. पाथव भालेराव, सायली संजीवनी, अक्षय देवधर पासून डॉक्टर मोहन आगाशेपर्यंत अनेक कलाकार या सिनेमासोबत जोडले गेलेले आहे.
वीडियो आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये पिल्लू बॅचलर हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. वडील आणि मुलगा याच्यातील संघर्ष, प्रेमकथा आणि त्याला असलेल्या विनोदाची फोडणीतून पिल्लू बॅचलर हा सिनेमा प्रेक्षकांच्या पुरेपूर हसवणूक करणार आहे. दमदार तारकात असलेला या सिनेमाचा ट्रेलर नुसता प्रदर्शित झालेला आहे. आता हा सिनेमा 15 डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वर्षा पाटील, सुनील फडताले, अभिजित देशपांडे यांनी पिल्लू बॅचलर चित्रपटाची निर्मिती केली आहे. अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन तानाजी घाडगे यांनी केलेले आहे. बस्ता भरड असे उत्तम चित्रपट तानाजी घाडगे यांनी यापूर्वी दिलेले आहे. मंगेश कांगणे यांनी गीत लेखन, चिरान महेश यांनी संगीत दिग्दर्शन, सूर्या मिश्रा यांनी छायांकन केले आहे. आनंद कामत यांनी संकलनाची जबाबदारी निभावलेली आहे. पिल्लू बॅचलर या सिनेमात पाथव भारेराव, सायली संजीवनी, अक्षया देवधर, शिवाली परब, शशांक शेडे, डॉक्टर मोहन आगाशे, भरत गणेश पुरे, किशोर चोगले असे उत्तम कलाकार या चित्रपटात आहे. वडील आणि मुलगा याच्यातील संघर्षाची गोष्ट पिल्लू बॅचलर या सिनेमात दाखवण्यात आलेली आहे. मात्र प्रेमकथा त्याला हलका विनोदाचा तडका असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा सिनेमा पुरेपूर मनोरंजन करणारा ठरणार आहे. पिल्लू बॅचलर नावाप्रमाणेच उत्सुकता निर्माण केलेली आहे, त्यामुळे मनसुक्त हसवणुकीसाठी प्रेक्षकांना 15 डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. मराठी मनोरंजन सृष्टीत वेगवेगळे प्रयोग होत आहे. विविध विषयावर भाष्य करणारे वेगवेगळ्या धाटीचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ऐतिहासिक, रोमॅन्टिक, विनोदी असे विविध सिनेप्रकारच्या यात समावेश आहे. या सिनेमाचे प्रेक्षकांना उत्सुकता आहे. आता पिल्लू बॅचलर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झालेला आहे. तगडी तारकास असलेला हा सिनेमा प्रेक्षकांची पसंतीत उचलेल. पाथव भालेराव, सायली संजीवनी, अक्षय देवधर पासून डॉक्टर मोहन आगाशेपर्यंत अनेक कलाकार या सिनेमासोबत जोडले गेलेले आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये पिल्लू बॅचलर हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. वडील आणि मुलगा याच्यातील संघर्ष, प्रेमकथा आणि त्याला असलेल्या विनोदाची फोडणीतून पिल्लू बॅचलर हा सिनेमा प्रेक्षकांच्या पुरेपूर हसवणूक करणार आहे. दमदार तारकात असलेला या सिनेमाचा ट्रेलर नुसता प्रदर्शित झालेला आहे. आता हा सिनेमा 15 डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वर्षा पाटील, सुनील फडताले, अभिजित देशपांडे यांनी पिल्लू बॅचलर चित्रपटाची निर्मिती केली आहे. अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन तानाजी घाडगे यांनी केलेले आहे. बस्ता भरड असे उत्तम चित्रपट तानाजी घाडगे यांनी यापूर्वी दिलेले आहे. मंगेश कांगणे यांनी गीत लेखन, चिरान महेश यांनी संगीत दिग्दर्शन, सूर्या मिश्रा यांनी छायांकन केले आहे. आनंद कामत यांनी संकलनाची जबाबदारी निभावलेली आहे. पिल्लू बॅचलर या सिनेमात पाथव भारेराव, सायली संजीवनी, अक्षया देवधर, शिवाली परब, शशांक शेडे, डॉक्टर मोहन आगाशे, भरत गणेश पुरे, किशोर चोगले असे उत्तम कलाकार या चित्रपटात आहे. वडील आणि मुलगा याच्यातील संघर्षाची गोष्ट पिल्लू बॅचलर या सिनेमात दाखवण्यात आलेली आहे. मात्र प्रेमकथा त्याला हलका विनोदाचा तडका असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा सिनेमा पुरेपूर मनोरंजन करणारा ठरणार आहे. पिल्लू बॅचलर नावाप्रमाणेच उत्सुकता निर्माण केलेली आहे, त्यामुळे मनसुक्त हसवणुकीसाठी प्रेक्षकांना 15 डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. मराठी मनोरंजन सृष्टीत वेगवेगळे प्रयोग होत आहे. विविध विषयावर भाष्य करणारे वेगवेगळ्या धाटीचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ऐतिहासिक, रोमॅन्टिक, विनोदी असे विविध सिनेप्रकारच्या यात समावेश आहे. या सिनेमाचे प्रेक्षकांना उत्सुकता आहे. आता पिल्लू बॅचलर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झालेला आहे. तगडी तारकास असलेला हा सिनेमा प्रेक्षकांची पसंतीत उचलेल. पाथव भालेराव, सायली संजीवनी, अक्षय देवधर पासून डॉक्टर मोहन आगाशेपर्यंत अनेक कलाकार या सिनेमासोबत जोडले गेलेले आहे.
वीडियो आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये पिल्लू बॅचलर हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. वडील आणि मुलगा याच्यातील संघर्ष, प्रेमकथा आणि त्याला असलेल्या विनोदाची फोडणीतून पिल्लू बॅचलर हा सिनेमा प्रेक्षकांच्या पुरेपूर हसवणूक करणार आहे. दमदार तारकात असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर नुसता प्रदर्शित झालेला आहे. आता हा सिनेमा 15 डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वर्षा पाटील, सुनील फडताले, अभिजित देशपांडे यांनी पिल्लू बॅचलर चित्रपटाची निर्मिती केली आहे. अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन तानाजी घाडगे यांनी केलेले आहे. बस्ता, भरड असे उत्तम चित्रपट तानाजी घाडगे यांनी यापूर्वी दिलेले आहे. मंगेश कांगणे यांनी गीत लेखन, चिरान महेश यांनी संगीत दिग्दर्शन, सूर्या मिश्रा यांनी छायांकन केले आहे. आनंद कामत यांनी संकलनाची जबाबदारी निभावलेली आहे. पिल्लू बॅचलर या सिनेमात पाथव भारेराव, सायली संजीवनी, अक्षया देवधर, शिवाली परब, शशांक शेडे, डॉक्टर मोहन आगाशे, भरत गणेश पुरे, किशोर चोगले असे उत्तम कलाकार या चित्रपटात आहे. वडील आणि मुलगा याच्यातील संघर्षाची गोष्ट पिल्लू बॅचलर या सिनेमात दाखवण्यात आलेली आहे. मात्र प्रेमकथा त्याला हलका विनोदाचा तडका असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे, त्यामुळे हा सिनेमा पुरेपूर मनोरंजन करणारा ठरणार आहे. पिल्लू बॅचलर नावाप्रमाणेच उत्सुकता निर्माण केलेली आहे, त्यामुळे मनसुक्त हसवणुकीसाठी प्रेक्षकांना 15 डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. मराठी मनोरंजन सृष्टीत वेगवेगळे प्रयोग होत आहे. विविध विषयावर भाष्य करणारे वेगवेगळ्या धाटीचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ऐतिहासिक, रोमॅन्टिक, विनोदी असे विविध सिनेप्रकारच्या यात समावेश आहे. या सिनेमाचे प्रेक्षकांना उत्सुकता आहे. आता पिल्लू बॅचलर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झालेला आहे. तगडी तारकास असलेला हा सिनेमा प्रेक्षकांची पसंतीत उचलेल. पाथव भालेराव, सायली संजीवनी, अक्षय देवधर पासून डॉक्टर मोहन आगाशेपर्यंत अनेक कलाकार या सिनेमासोबत जोडले गेलेले आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये पिल्लू बॅचलर हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे. वडील आणि मुलगा याच्यातील संघर्ष, प्रेमकथा आणि त्याला असलेल्या विनोदाची फोडणीतून पिल्लू बॅचलर हा सिनेमा प्रेक्षकांच्या पुरेपूर हसवणूक करणार आहे. दमदार तारकात असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर नुसता प्रदर्शित झालेला आहे. आता हा सिनेमा 15 डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वर्षा पाटील, सुनील फडताले, अभिजित देशपांडे यांनी पिल्लू बॅचलर चित्रपटाची निर्मिती केली आहे. अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन तानाजी घाडगे यांनी केलेले आहे. बस्ता, भरड असे उत्तम चित्रपट तानाजी घाडगे यांनी यापूर्वी दिलेले आहे. मंगेश कांगणे यांनी गीत लेखन, चिरान महेश यांनी संगीत दिग्दर्शन, सूर्या मिश्रा यांनी छायांकन केले आहे. आनंद कामत यांनी संकलनाची जबाबदारी निभावलेली आहे. पिल्लू बॅचलर या सिनेमात पाथव भारेराव, सायली संजीवनी, अक्षया देवधर, शिवाली परब, शशांक शेडे, डॉक्टर मोहन आगाशे, भरत गणेश पुरे, किशोर चोगले असे उत्तम कलाकार या चित्रपटात आहे. वडील आणि मुलगा याच्यातील संघर्षाची गोष्ट पिल्लू बॅचलर या सिनेमात दाखवण्यात आलेली आहे. मात्र प्रेमकथा त्याला हलका विनोदाचा तडका असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे, त्यामुळे हा सिनेमा पुरेपूर मनोरंजन करणारा ठरणार आहे. पिल्लू बॅचलर नावाप्रमाणेच उत्सुकता निर्माण केलेली आहे, त्यामुळे मनसुक्त हसवणुकीसाठी प्रेक्षकांना 15 डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. मराठी मनोरंजन सृष्टीत वेगवेगळे प्रयोग होत आहे. विविध विषयावर भाष्य करणारे वेगवेगळ्या धाटीचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ऐतिहासिक, रोमॅन्टिक, विनोदी असे विविध सिनेप्रकारच्या यात समावेश आहे. या सिनेमाचे प्रेक्षकांना उत्सुकता आहे. आता पिल्लू बॅचलर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झालेला आहे. तगडी तारकास असलेला हा सिनेमा प्रेक्षकांची पसंतीत उचलेल. पाथव भालेराव, सायली संजीवनी, अक्षय देवधर पासून डॉक्टर मोहन आगाशेपर्यंत अनेक कलाकार या सिनेमासोबत जोडले गेलेले आहे.